या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। सामायिक चिलारीचं झाड तोडताना झालेल्या वादात आरोपींनी कुऱ्हाडीनं घाव घालून मयत महिला शंकर पवार हिचा खून केलाय, तर मुलगा शरद पवार यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलाय। या प्रकरणी पंढरपूर सत्र न्यायाधीश महेश लंबे यांनी आरोपी महेश मारुती पवार यास दोषी धरून त्याच्या उर्वरित जीवनाच्या नैसर्गिक अंतापावती आजन्म सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे। पंढरपूर न्यायालयानं 22 एप्रिल 2021 रोजी यातील तिन्ही आरोपींना दोषी धरून शिक्षा सुनावण्यात आली होती। यावेळी आरोपी महेश पवार याला आजन्म कारावासाची शिक्षा, तर आरोपी मारुती पवार व कुसुम पवार यांना कलम 337 मध्ये दोषी धरून 500 रुपये दंड व तत्कालीन पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर श्रीकृष्ण बावीसकर यांनी ही शिक्षा सुनावली होती। मात्र आरोपी महेश पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा उलट तपास घेतला नाही, बचावाचे साक्षीदार तपासण्याची संधी दिली नाही या मुद्द्यावर अपील दाखल केलं होतं। यानुसार मुंबई उच्च न्यायालयानं वैद्यकीय अधिकाऱ्यांचा उलट तपास घेऊन बचाव साक्षीदार तपासण्याची संधी देऊन 60 दिवसाच्या आत सदर प्रकरणाचा निर्णय घेण्याचे आदेश पंढरपूर न्यायालयास दिले होते। त्यानुसार या प्रकरणाची पंढरपूर सत्र न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली व शिक्षा सुनावण्यात आली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।